नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आता ही गणिताची जादू बघून तुम्ही चक्रावूनच जाल, कारण मला एक छोटीशी अशी जादू सापडली. गणिताची खूप जादू आहे, गणित म्हणजे किमियाच आहे, खूप काही टेक्निक्स असतात. पण कधीकधी गणितामध्ये संख्यांचा असा मेळ बघायला भेटतो की एकदम जादूच झाल्यासारखं वाटतं आणि कधी कशा अशी पटकन सरदिशी उत्तरं आपल्या समोर येतात. तर बघा, ही गणिताची जादू नेमकी आहे तरी काय, आता आपण बघूयात. पण ती बघण्याच्या अगोदर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आता जादू म्हणजे गंमत बघा ना, तुम्हाला जर का 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज मी इथे लिहिणार, पण अर्ध्या सेकंदात 11 ते 20 पर्यंतची बेरीज इथं लिहिणार, 31 ते 40 पर्यंतची बेरीज इथं, 41 ते 50 पर्यंतची, 91 पासून 100 पर्यंतची बेरीज एका सेकंदाच्या आत तुम्ही बेरीज करू शकता. अरे बापरे, कशी करायची एका सेकंदाच्या आत बेरीज? बघा आता तुम्हाला सांगतो, एकच काम करायचं आहे. 1 ते 10 पर्यंत मध्ये कोणी 5 आहे, 5 पुढं फक्त 5 लिहा, 55, म्हणजे या सगळ्यांची बेरीज किती? 55. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, एक सेकंद तरी लागला था. आता इथं 11 ते 20 पर्यंत या 15 पुढं 5 लिहा, या सगळ्यांची बेरीज तुम्हाला येणार 155. बघा, इथं 35 पुढं 5 लिहा, या सगळ्यांची बेरीज तुमच्याकडे येणार 355. इथं सगळ्यांची बेरीज 45 पुढं 5 लिहिलं 455. इथे 55 पुढं 5 लिहिलं, इथं बेरीज 555. इथं तुम्ही 61 ते 65 पुढे 5 लिहिलं, बेरीज 655. इथं तुम्ही 75 पुढे 5 लिहिलं, बेरीज 755. इथं 85 पुढे 5 लिहिलं, बेरीज 855. इथं 95 पुढे 5 लिहिलं, बेरीज 955. बघा, तुम्ही करून बघा, ही बेरीज एकदम झटक्यात येते. बघा ना, एक जादू लपलेली आहे संख्यांमध्ये. अशाच प्रकारच्या जादूच्या व्हिडिओ ज्या आहेत ना गणितावरच्या, त्या आपण इथून पुढे आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा, काय टेन्शन घ्यायचं नाही. बघा, आणखी दुसरी गोष्ट बघा, म्हणजे याचा अर्थ 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 55 येते. कधीकधी MPSC UPSC स्पर्धा परीक्षांना आपल्याला प्रश्न विचारला जातो की 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती, तर ती बेरीज येते 55. आणि 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची जर तुम्हाला जर बेरीज करायची असेल तर ती तुमच्याकडे येते 50-50. लक्षात घ्या, 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या संख्यांची बेरीज 50-50 येते. हे काही संख्यांचे नियम, संख्यांच्या बाबतीतले काही छोटे मोठे प्रश्न, त्यांची उत्तरं कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेला कधी पण कुठं पण विचारले जाऊ शकतात. तर लक्षात घ्यायचे. अजून तुम्हाला एक गंमत मला सापडले की 1999 पाडा बनवण्याची, बघा ना, एक मस्त गंमत आहे. 99 पाडा बघा कसं गमतीशीर तयार होतो, जाऊ नका पुढे. बघा, 99 पाडा मला तयार करायचा ना, तर मी इथं काय लिहिणार, 9 नंतर बघा, 9 नंतर येतात 8, नाही 99 लिहा सगळीकडे, 9 9 9 9 9 9 9 9 नका लिहू, चला 9 नंतर लिहा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 9 नंतर लिहा, 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 99 पाडा तयार करताना 9 खाली 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि नंतर परत इथं काय, इकडं सगळीकडं 9 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 लिहा. ओके, आणि मग इथं 0 सुरुवात करा, 0 1 2 3 4 5 6 7 आणि 8, झाला 99 पाडा तयार. कशी गंमत झाली बघा, 9 खाली 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत लिहिलं, त्याच्यानंतर ह्या 9 खाली सगळे 9 लिहिलं, आणि मग इथं लास्टला तर 990 येणार. मग एक वाढवत गेलो, 0 1 2 3 4 5 6 7 8, झाला तुमचा 99 पाडा रेडी. बघा ना, संख्यांमध्ये खूप मोठी गंमत असते, संख्यांची जादू असते. अशाच प्रकारच्या जादू दाखवणारे काही गणित आहेत किंवा काही टेक्निक्स आहेत किंवा काही टूल्स आहेत, यावरती आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर इथून पुढे चर्चा करणार आहोत. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं घंटीचं बटन दाबायला विसरू नका. सगळ्यांना बाय, धन्यवाद.